किसान सभेच्या वतीने आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद येथे सभा संपन्न झाली. अखिल भारतीय किसान सभा जिल्हा समितीच्या वतीने शनिवार दिनांक 1 जून 2019 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेटवर राज्यव्यापी धरणे आंदोलन माजी आमदार डॉक्टर नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली तर अखिल भारतीय किसान सभा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सिद्धप्पा कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना डॉक्टर आडम मास्तर म्हणाले की आज ग्रामीण भागात हिरवळ नाही, पाणी नाही, भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे मुकी जनावरे तडफडू लागले, शेतकरी रडू लागला, शेतकरी म्हणू लागले हाताला काम नाही, खायला अन्न नाही, राहायला घर नाही, जनावराला चारा नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करू लागला. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अनेक तालुक्यामध्ये दुष्काळी नियोजन आणि उपाययोजना बाबत उदासीनता दिसून आलेली आहे. याबाबत अनेक वेळा निवेदने, मोर्चे काढून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला, तरीही शेतकऱ्यांची कीव या निगरगट्ट सरकारला येत नाही. हीच मोठी या देशाची शोकांतिका आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, शेतकरी आत्महत्याला पर्याय समजतात, परंतु खरा पर्याय एकजूट व मजबूती लढा हा आहे. सरकारला मातीत गाडण्याचा निर्धार केला पाहिजे, तरच सरकार ठिकाणावर येते. शेतकऱ्याचे संपूर्ण सरसकट सातबारा कोरा करा. चारा छावणीची जिथे मागणी असेल त्या भागात तात्काळ छावणी सुरू करा. दुष्काळ जाहीर झाल्यापासून ज्या भागात शेतकऱ्यांना चारा छावणी उपलब्ध होऊ शकली नाही अशा भागामध्ये शेतकऱ्यांच्या जनावर संख्यानुसार शासन नियमाप्रमाणे वैयक्तिक खात्यावर थेट अनुदान मिळावी. विशेषतः दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक खात्यावर अनुदान मिळावं. शेतकरी जगला पाहिजे, अन्यथा सरकारला स्वस्त बसू देणार नाही, अशी सिंह गर्जना केली. भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांना विचारतो, इथल्या जिल्हाधिकाऱ्याला विचारतो, इथल्या प्रांताला विचारतो, इथल्या तहसीलदारला विचारतो, दक्षिण तालुक्यामध्ये एक सुद्धा जनावरांची छावणी होऊ शकत नाही. जनावराला जगवण्याकरता एक सुद्धा छावणी नाही. आणि मला अजिबात वाटला एवढी भयानक परिस्थिती असताना तुम्ही परत मोदीच्या नावावर सुटका मारला आहोत, मला अजिबात निवडणुकीमध्ये आम्हाला मतदान मिळतं, सत्तेवर जाऊन आम्ही जसं संपणार. तत्पूर्वी सीटूचे महासचिव ऍडव्होकेट एम एच शेख म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सदन सहकार सम्राट पाणी पळवू लागले, म्हणून गरीब शेतकरी देशोधडीला लागले. हेच पुन्हा शेतकऱ्यांचे नेतृत्व करू, याहून दुसरा कहर असू शकत नाही, अशा मार्मिक शब्दात टीका केले. निवासी उपजिल्हाधिकारी अमित देशमुख यांना शिष्टमंडळ मार्फत निवेदन देण्यात आले. व्यासपीठावर सिद्धप्पा कलशेट्टी, डॉक्टर शिवानंद झळके, श्रीकांत हाले, युवा भीमसेना कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील माजी सरपंच, जावेद आवटे, शिवराज कोरे, अप्पाशा कोले, संतोष साठे, मल्लू नंदुरे, प्राचार्य शेषराव जाधव, नसीमा शेख, श्रीमंत डोमनाळे, सुलेमान शेख, अप्सना बेग, ऍडव्होकेट एम एच शेख, यासिन मकानदार, चांद कोरबू आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर अनिल वासम यांनी केले.